आता आपण आहोत दौंडस खिंडीमध्ये. इथे वारजे येथील वारकरी सेवा मंडळाच्या वतीने पोहे वाटप, बुंदी वाटप आणि चहा वाटप वारकऱ्यांना केला जातोय. या वारीचं विशेष म्हणजे आज आपण वारीमध्ये काही विद्यार्थी बघतोय आणि त्यांच्या डोक्यावरची कॅप बघतोय, त्याच्यावरती लिहिलं आहे वारकरी, आम्ही वारकरी, वारी विथ विजडम ही संकल्पना घेऊन हे विद्यार्थी आहेत या वारीमध्ये आलेले आहेत. आणि वारी काय आहे, तरुण पिढीने वारीविषयी काय वाटावं ही संकल्पना त्यांच्यामधनं ही स्पष्ट केली जाते. आपण विद्यार्थी आहेत त्यांना विचारूया काय आहे ही संकल्पना, काय सांगशील काय आहे ही संकल्पना. खरं तर आम्ही म्हणजे वारी विथ विजडम म्हणून या प्रकल्पामध्ये इथे आलेलो आहेत. तर सध्या आपण महाराष्ट्राची परंपरा बघतो की वारकरी परंपरा आहे महाराष्ट्राची, त्याच्यामुळे ती म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विद्यार्थी म्हणून आपण कशी समजून घेऊ शकतो, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहेत. आणि त्यासाठी आम्ही वारकरी या माध्यमातून आम्हाला हे भेटलेलं आहे प्लॅटफॉर्म हे करण्यासाठी. तू काय सांग, पूर्णपणे बघितलं तर आता सकाळपासून म्हणजे कर्ण झाल्यापासून, वारीचे जे तीन कर्ण होतात तिथपासून आम्ही पूर्ण म्हणजे पताका निघल्यापासून तर पालखी निघल्यापासून आम्ही त्यापासून आहोत. रयत प्रबोधनेच्या माध्यमातून आम्ही वारकरीच्या माध्यमातून रामभाऊ चोपदार आणि सचिन दादांच्या माध्यमातून आम्ही वारकरी बघतोय. तर पूर्णपणे जर जिकडे तिकडे बघू आपण, पाठीमागेही बघितलं पुढेही बघितलं, तर एक लाखो लोकांचा मोठा वैष्णवांचा मेळा भरल्यासारखा हा अनुभव. आणि पूर्णपणे एक हजारो वर्षाची महाराष्ट्राची संस्कृती आज आम्हाला प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली की जे आपण फक्त प्रसार माध्यमातून बघतो की एवढी लोक जातात पण खऱ्या अर्थाने ते काय करतात आणि कशा प्रकारे ते देवाचं नामजप करून पंढरपूरकडे जात असतात हे आम्हाला आज खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळालं. एकंदरीत वारीचा अनुभव कसा आतापर्यंत? सकाळपासून आम्ही चालतोय या मुलांच्या बाल वृद्धापर्यंत सगळ्यांसोबत चालतोय. तर एकदम एनर्जी आली आहे सगळ्यांमध्ये की कसं चालायचं एकदम. आणि म्हणजे नॉनस्टॉप आम्ही चालतोय सध्या आणि बघू आता कुठपर्यंत जातो. तू काय सांग, पूर्ण बघितलं तर म्हणजे जिकडे तिकडे लोक म्हणतात की आता आम्हाला कसं चालवणं होईल किंवा पायी कसं चालवलं जाईल, पण एक जर लोकांच्यातून आपण जर चालण्याला पूर्ण प्रवासाला जर सुरुवात केली तर एकंदरीत आपण त्या लोकांच्या बरोबर आपोआप आपण पुढे मार्गस्थ होत असतो. म्हणून आपल्याला कुठं जाणवत नाही की थकवा वगैरे. म्हणजे जर शेजारून जर आपण निरीक्षण केलं तर एक 90-80 वर्षाची वयस्कर आजी आपल्या शेजारून तुरुतुरु चालत जात असते, पण आपण एवढे यंग असताना 20-22 वर्षाची तरुण आहे, पण याच्यातून प्रोत्साहनानं पुढे येऊन वारकरीचा हा वारसा आपण पुढे चालवला पाहिजे 21व्या शतकातही. आणि शिक्षणाच्या माध्यमातूनही याच्यात भरपूर काही शिकण्यासारखं आपल्याला मिळते. वारीविषयी आणि एकंदरीतच या संकल्पनेविषयी काय सांगाल? आणि आज आपण बघतोय की हे जे विद्यार्थी आहेत तुमच्यासोबत त्यांच्या बरोबर आम्ही वारकरी ही कॅप आहे, काय संकल्पना आहे? रामकृष्ण हरी, मी रामभाऊ चोपदार. हा पालखी सोहळा जो आहे म्हणजे वारीची परंपरा ही हजारो वर्षांपूर्वीची आहे. तर 1685 साली तुकाराम महाराजांचे चिरंजीव धाकटे तपोनिधी नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा ही संकल्पना आणली. म्हणजे तोपर्यंत जो तो इंडिव्हिज्युअली वारीला जातच होता, तर पालखी ही संकल्पना नारायण महाराजांनी आणली आणि एकत्रित ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरुवात केली. त्यानंतर काही देवकरांच्या वंशजांमध्ये वाद झाले, त्यानंतर 1832 माऊलींचा पालखी सोहळा स्वतंत्र चालू झाला, तो आज स्थगित आहे. म्हणजे 1685 जो सोहळा सुरू झाला तेव्हा तुकोबांच्या दिंडीत 1400 टाळकरी होते. आणि आज तुम्ही बघताय माऊलींचा, तुकोबांचा आणि इतर पालखी सोहळे बघितल्या 1,000,000 अधिक लोक हे चालत जात आहेत. म्हणजे ही वारी आहे ही निष्ठेची आहे. म्हणजे हे जे 1,000,000 लोक जात आहेत, जर तुम्ही बघितलं त्यातले 50,000 लोक दर्शन नाही घेत, दर्शन घेणारे वेगळेच आहेत. म्हणजे 250 किलोमीटर जायचं आणि तिथं दर्शन पण नाही घ्यायचं, हे काय हे उत्सुकता असली पाहिजे लक्षात घ्या. ही निष्ठेची वारी आहे, ही ज्याच्या घरात वारीची परंपरा आहे तो ती टिकवतोय. तर ही नवीन पिढीला कळावी म्हणून जे आपण आम्ही वारकरी एक संस्था स्थापन केली की जी संख्यात्मक वाढ झाली त्याला गुणात्मक दृष्टिकोन देणं गरजेचं आहे. तर वारीतील निष्ठा, परंपरा किंवा वारीतला गैरसमज, युवा पिढीला वाटतं हे वारकरी म्हणजे टाळकुटे आहेत किंवा काय, आता इथं पोहे वाटायला हे लाईन दिसते तुम्हाला वाटतं हे म्हणजे असे मागत करीत का किंवा असं काही नाही. प्रत्येक वारकरी हा स्वावलंबी आहे, प्रत्येक दिंडीत त्याची भीशी असते आणि तो भीशी भरून तो त्यात चालत असतो. तर हे नवीन पिढीला कळायला पाहिजे म्हणून आपण वारी विथ विजडम हा उपक्रम राबवला. तर आपण वृत्तपत्र, बाकीचे चॅनल्स वगैरे त्या माध्यमातून आपण आव्हानही केलं होतं, त्याला बराच प्रतिसाद आला आणि त्यातून आपण हे 44 मुलं युवा पिढी हे आपण आज वारी विथ विजडम वारी समजून घ्यायला आले आहेत. आणि मी अभिमानाने सांगतो की यातलं काही जणांचं कालच सिलेक्शन झालं ना, मला वाटतं प्री पी एस आयसाठी काही मुलांचं सिलेक्शन झालं आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला अभ्यास करणारी ही सगळी मुलं उत्सुकतेने आलेली आहेत. हा वारीचा वसा जो आहे तो तरुण पिढीने घ्यावा आणि संस्कृतीचं दर्शन तरुण पिढीने या वारीच्या माध्यमातून घ्यावा हा एकमेव संदेश आम्ही वारकरी या तरुणांनी दिलेला आहे. आमच्या चेकमेट टाइम्सला लाईक करा, यूट्यूबवरती
सबस्क्राइब करा आणि फेसबुक वरती सुद्धा लाईक करा।